ಶಿವ ಮಾತಂಡ. मला गडावर जाता नाही आलं तरी लोक हाता आले ती. आज माझ्यासाठी लय आनंदाचा दिस आहे का माझ्या वाड्यात नाहिनीवाडा होतो आहे. मला अलक्ष्मी आहे तर स्मरणात काल येस तू इथे. तुम्हाला जाग करायला आले आहे मी. खूप मोठ्या भ्रमात आहात तुम्ही म्हणून. तू कोणाशी बोलते आहेस याची तुला कल्पना आहे का? मला ठाऊक आहे तुम्ही कोण आहात पण तुम्हालाच त्याचं स्मरण नाही. हा ही एक भ्रमच आहे नाही का? मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. तू इथून निघून जा. जाणारच आहे पण माझं ऐकलं तर तुम्हाला लाभ होईल. तुझ्याकडून आणि लाभ हा एक भ्रमच आहे नाही का? श्रीखंडराय गडावर येणार नाहीत म्हणून राग आला ना तुम्हाला? अजून शिल्लक असू दे हा राग. यज्ञासाठी सुद्धा येणार नाहीत ते. अलक्ष्मी 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 अलक्ष्मी. तुम्ही रागावलात म्हणून परिस्थिती बदलत नाही. श्रीखंडराय गडावर का येत नाही याचा विचार केला का तुम्ही? तिकडे बानूकडे सहभोजन सुरू आहे. एकमेकांना प्रेमाचे घास भरवले जात आहे. सगळे आनंदात आहे आणि तुम्ही तुम्ही इथे आस लावून बसला आहात. ते नाही आले तर मी त्यांना घेऊन येईन. पंच महाभूतांना आदेश देईन मी. सारीपा ठरवून श्री खंडेराय चंदनपुरीला गेले होते तेव्हा तुम्ही हेच केलं होतं ना? काय हाती लागलं तुमच्या? ते तिच्याकडे गेलेच. एक ध्यानात ठेव, या सिंहासनावर सत्ता आहे माझी. या प्रजेची मी साम्राज्ञी आहे आणि माझ्याकडे तो अधिकार आहे. पण ते तुमच्या सोबत नाही. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी. हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. हम्म,
पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?